तुम्हाला मी ना तर सगळ्यांना खुश खबर ऐकायचीच होती. तर काल व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केली तर म्हणजे कसं पप्पा आले ना, तर पप्पा सध्या फॅमिली आम्ही सोबत येऊनच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार होतो, त्यामुळे एवढ्या दिवस व्हिडिओ आल्याने. तर जर आज मी तुम्हाला ना सध्या काय व्हिडिओ काढून ठेवलेले म्हणजे मुलगा जेव्हा म्हणजे सौरभ भाऊ जेव्हा बहिणींना बघायला गेला तर सगळे व्हिडिओ शूट केलेले आहे पण मी शेअर नव्हते केलेलं, कारण पप्पा आल्यानंतरच शेअर करायचं होतं मला सगळे काही, कारण ती खुश खबर पूर्ण फॅमिली सोबतच तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून. तर त्या त्या तुमच्यासाठी सगळे काही व्हिडिओ शूट करून ठेवलेले आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना सौरभ भाऊ जेव्हा म्हणजे पहिल्या लग्न जमल्यानंतर मुला मुलीची पसंती असते त्यानंतरच लग्न ठरतं की जमलं जातं एकदम फिक्स होतं, तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर म्हणजे लग्न कसं जमतं पहिली पत्रिका बघितल्यानंतर मुला मुलीची पसंती, त्यानंतर मुलीचे घरचे मुलाचं घर बघण्यासाठी येतात, मुलीचे घरचे मुलाच्या घरचे मुलीचं घर बघण्यासाठी जातात. तर घर बघण्यासाठी म्हणजे तर पहिले मुला मुलीची पसंती होतेच, पण मुला मुलीची पसंती बरोबरच मुलीचे घरचे मुलाचे घरचे यांचे मन जुळले पाहिजे, दोघांचे बोलणं चालणं झालं पाहिजे. तर मुलाचे घरचे मुलीचे घरी जातात, दोघांचंही येणं जाणं होतं, जेवणे वगैरे होतात, खूप सारे कार्यक्रम असतात, सगळे काही होतात. तर सगळे काही झाले याच्यामध्येच 5-6 दिवस निघून जातात आणि लग्न एकदम फिक्स होतं. तर बैठक बसली जाते, तर सगळं काही असतं, सगळं काही झालेलं आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं बघायला भेटणार आहे, त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. ज्या कोणी त्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, कारण आता आपली साखरपुड्याची खरेदी आज चालू होणार आहे आणि खरेदी चालू झाल्यानंतर तुम्हाला मी काय खरेदी केली, नवरीसाठी आम्ही काय काय घेतले, तर हे सगळं बघायचं असेल ना तर तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर माझे व्हिडिओ जेव्हा पडेल ना त्याचं नोटिफिकेशन येईल, व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, कारण आज तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. सौरभ भाऊ जेव्हा मुलगी बघायला गेला, आम्ही जेव्हा मुलगी बघायला गेलो, ते जेव्हा आमचं घर बघायला आले, सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आजचा व्हिडिओ एकदम मस्त आहे, तर बघत राहा. तर आज सौरभ भाऊ म्हणजे आज मुला मुलीची पसंती, तर सौरभ भाऊ मिस्टर सागर मामा आणि सौरभ भाऊचा एक फ्रेंड तर आज चौघही आलेले ते मुलीच्या घरी. तर मुलीचं घर भाटवाडी ह्या गावामध्ये आहे, तर मुलीचंही शिक्षण IT इंजिनियर झालेले. तर आज मुला मुलीची पसंती तर चौघं चाललेले होते, मी काय आलेली नव्हती, मी हे शूट घेतलेलं नाही आहे, तर माझ्या फ्रेंडला सांगितलेलं होतं. तर तिने ना म्हणजे शॉर्ट करता घेतलेलं होतं रील बनवण्याकरता, तर बऱ्याचशा तुम्ही अशा रील बघितल्या आहे, तर तिला त्यांनाही रील करायची होती. आणि त्यानंतर मुलगी ना म्हणजे हातामध्ये ना पाण्याने भरलेलं तांब्या घेऊन येते आणि पुढे ना पाट्यावरती बसते, आणि मुलाचा मामा असतो ना तो नवरीला ना प्रश्न विचारतो, तर मुलीचं नाव मामाचं नाव शिक्षण वगैरे सगळं काय विचारलं जातं. त्यानंतर नवरी सगळ्यांच्या पाया पडते, तर ह्या बघा या आहे आमच्या वहिनी, तर वहिनींचं नाव साक्षी. तर त्या सगळ्यांच्या पाया पडल्या. त्यानंतर आता मेन म्हणजे दोघांचंही बोलणं झालं पाहिजे, तर सौरभ भाऊ आणि त्याही दोघंही वरती ना रूममध्ये दोघंही बोलण्यासाठी आले आणि नम्रता थोडं शूट घ्यायचं होतं त्यामुळे तीही वरती आलेली होती. तर चला तर तुमच्यासोबत हे सगळं काही शेअर करता आलं तर कसं वाटलं, आणि आता दोघांचाही आला होकार. तर आता चला तर सौरभ भाऊलाही मुलगी पसंत आली, त्यांनाही भाऊ पसंत आला, आता लग्न जमलं, आता इथून पुढे तर त्यांचे पाहुणे आता घरी बघायला म्हणजे मम्मीच्या घरी येणार, तर बघत राहा. तर मुलीचे म्हणजे मामा काका मोठे भाऊ तर चुलते वगैरे सगळे काही येतात घर बघण्यासाठी. तर आज काही लेडीज आलेल्या नव्हत्या, पहिले सगळे काही जेंट्सच येतात. तर सगळ्यांचा चहा वगैरे झालेला होता आणि आमचे मामा तर काका तर म्हणजे मामांते का पण आलेले होते, म्हणजे माझे सासरे काकांते बाबांते इकडचेही होते. तर मामी सगळ्यांसाठी आता मस्त करताय ते गरमागरम पोहे, तर चहा वगैरे झालेला होता आणि मस्त नाश्त्यासाठी गरमागरम पोहे केले आणि खरंच खूप मस्त झालेले होते. आणि स्वीटमध्ये पण आहे ना मस्त गुलाबजाम आणलेले होते. तर आजही थोडंसं बोलणं वगैरे झालं आणि खरंच म्हणजे मुलीचे घरचे तिकडचे येणं जाणं झालंच पाहिजे, तर पहिले असंच लग्न जमायचं.
तर पाहुण्या गेल्यानंतर आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो, आमचाही मस्त नाश्ता झाला. तर भडूनांनाही आलेले होते, तेजनानेही आलेली होती ओझरवरनं, तर त्यांना पण बोलवलं होतं. आणि चकुली काका ताई मावशी ते सगळे काही बसलेले होते. आणि चला आता हा नेक्स्ट डे, तर आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे मुलीच्या घरी, मुलीचं घर बघण्यासाठी. तर आज आम्ही चाललो हे मुलीचं घर बघण्यासाठी, म्हणजे आता मुलीलाही बघायचं होतं. आम्ही सगळ्यांनी फोटोमध्येच बघितलेलं होतं ना, तर आमच्या आई, अर्चना मामी, मी, ताई मावशी, तर तेजुनानी आणि मामी, तर मम्मींच्या मामी, माझ्या आजी. तर आम्ही आज सगळ्या काही सहा बायका आज मुलीच्या घरी जाणार होतो. तर मामानेच आम्हाला कारमध्ये सोडलं आणि माझ्या छोट्या सईलाही मामीला भेटायचं होतं, तर तिलाही घेऊन चाललो आहे आम्ही. तर 11:30 वाजलेले होते. तर चला, तर तुम्हालाही आज मुलीचं घर दाखवेलं, पुन्हाही तुम्हालाही मुलगी बघायला भेटेल. तर आम्ही गेल्यानंतर आम्हाला सगळ्यात पहिले पाणी वगैरे आणलं, ते काही शूट घेतानाही आलं. आणि त्यानंतर आता सगळ्यांच्या ती पाय पडायला आलेली होत्या. तर खरंच आमच्या बहिणी सगळं खरंच मस्त आहे ना. तर तुम्हालाही कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, पहिले आम्हाला पाणी वगैरे आलं, नंतर सरबत वगैरे. आणि ही बघा माझी फ्रेंड दिसली ना तुम्हाला, तर नवरीतीची पुतणीच आहे. तर सगळ्यांना आम्हाला जेवायला बसवलं आणि जेवणासाठी मस्तपैकी पनीरची भाजी, श्रीखंड, बटाट्याची चटणी, डाळ भात, पोळी, पापड वगैरे असं काही स्वयंपाक केलेला होता. खरंच स्वयंपाक खूप मस्त होता. आणि हे नवरीचं घर तर म्हणजे 4 रूम आहे, तर मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर नाही केलेलं आहे. आणि वरतीही 2 रूम आहे, तर घरही खूप मस्त आहे. आणि स्वयंपाकही खूप छान झालेला होता. आणि खरंच सगळ्यांचे स्वभाव खूप मस्त. तर खरंच म्हणजे असं वाटत नव्हतं का आम्ही पहिल्यांदा आलो आहे, कारण सगळे खूप छान बोलत होते, सगळ्यांचे स्वभाव खूप मस्त आहे. आणि माझी सही मस्त खेळत होती, तर बघा आईंकडेच आहे, माझ्याकडे काही जास्त राहत नाही. आणि जेव्हा ना पहिल्यांदा आपण घरी जातो ना, तेव्हा साड्या वगैरे दिल्या जातात. तर हे बघा, तर सगळ्यांनी म्हणजे नेसलेच आहे सगळ्या काही साड्या. तर आमच्या सगळ्यांच्या साड्या आता चेंज दिसत आहेत ना, तर सगळ्यांना मस्त छान साड्या सगळ्या त्यांनी नेसवल्या. आणि चला आता आम्हालाही निघायचं. तर निघण्यापूर्वी सगळ्यांना हळदी कुंकू लावलं गेलं. तर या आहे ना त्या नवरीच्या चुलत्या आहे, तर ज्या हळदी कुंकू लावता येत त्या. आणि खरंच नवरीच्या आईचा, नवरीच्या काकेन, त्यांचा सगळ्यांचा स्वभाव खूप मस्त आहे. आणि खरंच स्पेशल म्हणजे आमच्या वहिनी तर खूप मस्त आहे. तर चला, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.